वसई मध्ये आरोग्य विभागाच्या गैरकारभाराचं वस्त्रहरण झालंय. आतापर्यंत पीपीई किट आणि N95 मास्कसाठी हट्ट करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांऐवजी चक्क भिकारीच पीपीई किट घालून शहरात फिरत आहेत आणि हे पीपीई किट या मनोरुग्णाकडे आले कुठून असा प्रश्न देखील विचारला जातोय. कर्मचाऱ्यांनी कामानंतर त्यांना देण्यात आलेल्या पीपीई किट, मास्क आणि ग्लोव्ज यांची योग्य ती विल्हेवाट लावावी असे निर्देश आरोग्य खात्यानं दिले होते. त्यामुळे ह्या माध्यमातून कोविड-19 प्रादुर्भाव होणार नाही असा उद्देश होता. मात्र वसईमध्ये या निर्देशांचं पालन होताना दिसत नसल्याचं ह्या सगळ्या दृश्यांवरून स्पष्ट झालेलं. अशा प्रकारे पीपीई किट आणि मास्क मनोरुग्ण आणि भिकाऱ्यांच्या हाती लागतायत आणि कचरा वेचण्यासाठी ही व्यक्ती गावभर फिरत आहे आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या अशा बेफिकरीमुळे ह्या नागरिकांचं आरोग्य धोक्यात येणार असल्याची भीती देखील आता नागरिकांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे नागरिकांनी आरोग्य यंत्रणेवर टीकेचा भडीमार सुरू केलाय. हे पीपीई किट आपल्याला एका डॉक्टरने दिल्याचं त्याचं म्हणणं असल्याचं देखील कळतंय. आपण हा व्हिडिओ पाहतोय. हा व्हिडिओ सध्या व्हायरल झालेला आहे. पीपीई किटची योग्य ती विल्हेवाट लावली नाही आणि त्यामुळेच हे पीपीई किट ह्या भिकाऱ्याच्या मनोरुग्णाच्या हाती लागल्याचं पाहायला मिळतंय. आणि खरं तर निर्देश होते हे पीपीई किट ह्यांची योग्य ती विल्हेवाट लावावी, मात्र ही योग्य ती विल्हेवाट वसईमध्ये लावण्यात आली नाही. त्यामुळेच हे पीपीई किट ह्या भिकाऱ्याच्या हाती गेलं आणि त्याने ते परिधान केल्याचं देखील आपण पाहू शकतो या दृश्यावरून.